नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, मान्सून जे आहे थोड्या वेळापूर्वीच जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि लवकरच जे आहे मान्सून राज्यामध्ये दाखल होईल। तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे मान्सून यंदा 2 दिवसापूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे। तर यंदा जूनमध्ये जे आहे राज्यामध्ये जूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच जे आहे ते सोमवारपासून म्हणजे 2 जूनपासून राज्यामध्ये जे आहे पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे। 2 जून ते 7 जून दरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस जे आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो। तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला 2 जून ते 7 जूनच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। तर विदर्भामध्ये जे आपल्याला मान्सून ज्यावेळी दाखल होईल 10 जूनला मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर जे आहे हळूहळू पूर्ण महाराष्ट्र जे आहे व्यापेल। परंतु मान्सून दाखल होण्यापूर्वीच पूर्व मोसमी पाऊस जे आपल्याला 2 जून ते 7 जूनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हा पाऊस जे आपला कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा तर या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी प्रमाणात राहील। परंतु मराठवाड्यामध्ये तसेच कोकणमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला 3 जून ते 7 जूनच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जे आहे घाई करू नये। जोपर्यंत 1 इंचपर्यंत ओलावा येत नाही तोपर्यंत जे आहे शेतकऱ्यांनी आपली पेरणी करू नये। त्यामुळे जे आहे काही भागामध्ये आपल्या विदर्भातील काही भागामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांनी जे आहे 10 जूनपर्यंत जे आहे शक्यतो पेरणी करू नये, कारण की त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कमी राहणार आहे 10 जूनपर्यंत। तर शेतकरी मित्रांनो, असे संवाद जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। धन्यवाद।